नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आमच्या महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून माता भगिनींच्या बँक खात्यात दरमहा 1,500 देण्याचा निर्णय अंमलात आणला, पण त्यामुळे शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलं आहे। फुकटचे खायची सवय लावू नका असे सुप्रिया सुळेही सांगू लागले आहेत। तसं पाहायला गेलं तर फुकटचे खायची सवय पवारांनाच आहे। त्यांनी आम्ही सुरू केलेल्या योजनेला विरोध करू नये, आमचे सरकार ही योजना पुढेही सुरूच ठेवणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले। माण खटावची दुष्काळी परिस्थिती बदलत असून आता बारामतीचे लोक स्थळ शोधायला इकडे यायला लागले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले। वडूज येथे भाजपच्या वतीने आयोजित लाडकी बहीण सन्मान सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार दिलीपराव एळगावकर, अंकुश गोरे, सोनिया गोरे, अरुण गोरे, अप्पासाहेब पुकळे, तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, शिवाजीराव शिंदे, नगराध्यक्षा मनीषा काळे, शिवाजी सर्वगुड, बंडा गोडसे, सोमनाथ भोसले, वडूजचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते। आमदार गोरे पुढे म्हणाले, भाजप प्रणित केंद्र आणि महायुतीच्या राज्य सरकारने महिला माता भगिनींसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत। त्या सर्व योजनांची अंमलबजावणी सुरू असून लाखो महिलांना त्याचा लाभही मिळत आहे। महाविकास आघाडीचे शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे, वडेट्टीवार हे सावत्र भव्य योजनांची खिल्ली उडवत आहेत। आजच्या कार्यक्रमाला झालेली महिलांची तुंबड गर्दी म्हणजे विरोधकांना चपराक आहे। आमचे सरकार या सर्व योजना पुढे सुरूच ठेवणार आहे। सर्व माता भगिनींचे आशीर्वाद मिळून पुन्हा आमचे सरकार सत्तेत येणार आहे। आमदार गोरे पुढे म्हणाले, मतदारसंघातील 70% भागात पाणी पोचले आहे। उरलेल्या भागात आणि शेतकऱ्यांच्या बांधावर येणाऱ्या 3 वर्षात पाणी पोचल्यावर फक्त डोंगरावरील 3 गावे सोडून आपल्याला कुणी दुष्काळी म्हणणार नाही। 10-12 एकर शेती असलेले आपले शेतकरी पाणी आल्याने बागायती शेती करू लागले आहेत। परिस्थिती बदलत असल्याने बारामती सारख्या सदन भागातील लोक मुलींसाठी स्थळे शोधायला आपल्या भागात यायला लागले आहेत। माण खटावच्या स्वाभिमानी मातीतील स्वाभिमानी जनतेने पाठीशी राहणाऱ्या महायुतीच्या सरकारची आपण पाठीशी राहावे असे आवाहन त्यांनी केले। पण हे स्वागत करत असताना आपण एवढा मोठा मंडप, 2 मंडप, 3 मंडप घातले, पण तिन्ही मंडपामध्ये जागा कमी पडते। बाहेर माझ्या महिला बहिणी गर्दी करून उभ्या आहेत, त्या सगळ्या बहिणीला माझी विनंती आहे, आपण आहे या जागेवर शांत वेळ हा, आपल्या बसण्याची व्यवस्था केली जाईल। तुमचे सगळे भाऊ त्यासाठी प्रयत्न करतात, मी त्यासाठी प्रयत्न करतोय, परंतु आपण एवढ्या संख्येने आलेला आहात की थोडीशी व्यवस्था पाठीमागे बसण्याची कमी पडते। माझ्या भगिनीला माझं सांगणं आहे, एकाही बहिणीला इथून बहिणीची ओवाणी दिल्याशिवाय हा भाऊ परत जाऊ देणार नाही, हा शब्द मी या निमित्ताने माझ्या सगळ्या बहिणीला देतो। माझी विनंती एवढी त्याला बहिणीला आहे, फक्त पाठीमागं हा
ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज विटा।